你拜拜。कांता आयुष्मान भव काकी ये नमस्कार का कसा आहेस कांता मस्त अरे काय वंदू हा कशी आहेस मजेत हेगे शाळेत जातेस ना का दिवसभर हुंदडत असतेस हुंदडणं सोडलंय मी भाई आता फक्त अभ्यास गुड गुड पूजा कुठे आहे बस कांता मी पाणी आणते काकी काय आहे पूजाच्या लग्नाला आपण हजर नव्हतो ना म्हटलं ही भाऊबी चुकवायची नाही हे बरं केलंस बरं ते जाऊ दे अरे तू आलास कधी कालच सुटलो मग काय पूजा तर मस्त चाललंय ना अरे काय पैशावाली पार्टी मिळाली वा बरं चाललंय ना हो मजेत आहे ती काय काकू जगात सगळं काय मिळतं पण कैद्याला चांगलं जेल आणि मुलीला चांगलं सासर नशीबवरच अवलंबून असत काय अरे सगळी त्याची मर्जी अरे इंदुमती तू बघत काय राहिलीस त्याच्यासाठी चांगलं झणझणीत तिखट जेवण कर मला अजिबात वेळ नाही अरे काम आहेत मला पूजा कुठे पूजा आले पूजा हे पूजा काय झालंय असं काय रडवलेला चेहरा केलाय अरे आता श्रीमंत घरात गेली मस्तपैकी फॅशन बिशन करायचं सोडून काय नवरा काय म्हणेल कसली बावड बायको दिली म्हणून तसं पटकन पटकन वाळून घे मला उशीर होतोय ये वाव नेकलेस हा तू पण लवकर लग्न कर पण सासर हिच्यासारखं हवं मग तुला पण मिळेल असलाच नेकलेस पूजा काय ग काय झालं हे का रडते ए सासरी सुखी नाहीस का तू नाही भाई सुखी आहे मी काय लपवतेस माझ्यापासून नाही तसं काही नाहीये हा बरोबर आहे मी सख्खा भाऊ थोडीच आहे मला कशाला सांगशील तसं नाहीये भाई काय कांता अरे काय सांगू तुला काय झालं आमचं नशीबच फुटक दुसरं काय काका काय झालं अरे अरे लग्नात सगळ्यांचे मानपान केले सासूने 2 लाख रुपये हुंडा मागितला सासऱ्याने 1.5 लाखात समाधान मानलं जावयाला LCD TV हवा होता तो घेऊन दिला चातुर्मासात कार मागितली कर्ज काढून तीही दिली मी अरे पण आता VRS घेऊन बसलोय रे मी आता काय म्हणणं आहे त्यांचं राकेशला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी 10 लाख रुपये हवेत अरे अरे कुठून आणून देऊ मी अजून वंदनाचं शिक्षण लग्न त्याची काळजी करू नका मी नाही भाई नाही
भाई तू पैसे दिलेस तरी मी तिथे पुन्हा जाणार नाही. घरातला नोकर काढून टाकलाय. घरातली सगळी कामं मीच करते. वरून सिगरेटचे चटके आणि त्या दिवशी तर माझा हात त्या गॅसवर ठेवला. नाही भाई मी परत जाणार नाही तिथे. बाबा सांगा ना तुम्ही आला. भाई भाई पोलीस शोधतायत तुम्हाला. तरी पारची ऑर्डर आहे. चल चल चल. काका काळजी करू नका. रडू नकोस तू. मी येईन परत. बाबा पूजाबाईनी माहेरी गेल्यापासून पहिल्यांदाच आपण इतक्या लांब पर्यंत फिरून आलो नाही का. हो तुला बरं वाटतंय ना आता. हो बाबा पूजाबाईनी कधी येणार आहे. पांडुरंग पांडुरंग. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. कशी दिसते मी. छान. हे फूल. थँक यू. तन्वी आज रविवार कॉलेजला सुट्टी आहे ना. हो त्याचं काय आहे ना. आज माझा एक्स्ट्रा क्लास आहे. मी निघू. मला उशीर होतोय. बाय बाय बाय. पांडुरंग पांडुरंग. बाबा कालचा पेपर कुठे आहे. इथेच असेल. आजचा पेपर महेश कडे असेल. पण शिल्प तुला कालचा पेपर कशा लावाय ग. मी पेपर दुसऱ्या दिवशीच वाचते. का. शैला वहिनीने सांगितलंय. घरीच असते ना मी. मी तिसऱ्या दिवशीचा वाचतो. मी सुद्धा घरीच असतो ना. पांडुरंग पांडुरंग. हा घे तुला. चला बघूया तरी काय आलंय पेपरात. अरे राकेश. अरे मला ना जरा हे बघ. हे बघा मला खूप घाई आहे. त्यात गाडीचा स्टार्टिंग प्रॉब्लेम झाला होता म्हणून चेक करायला गेलो होतो. ऑलरेडी माझी आंघोळ व्हायची. आज आंघोळ कर रे. पण मी काय म्हणतो. काही म्हणू नका. हा तुम्ही एक काम करा. माझ्या बेडरूम मधलं घड्याळ बंद पडलंय तेवढं रिपेअर करून आणा. आज आणतो आणतो. पण मी काय म्हणतो. हे 9:30 वाजले. तुम्हाला नाही काम धंदे. मी मरतोय आता. पांडुरंग पांडुरंग. पोलिसांना कशी काय लिंक लागली. भाई अख्तरचंच काम आहे. तू बाहेर असणं त्याला धोकादायक वाटलं म्हणून त्यांनीच बिल्डिंग लावली असणार. ठीक आहे भाई. पण आता करायचं काय. क्या करने का मतलब. भाई को किसका डर आहे. हम लोग है ना. आईला या जेल मध्ये सडून जाण्यापेक्षा बाहेर दडून राहिलेलं बरं. पण भाई तुम्ही माझी काळजी करू नका. आपण राहू कुठे बी. नाहीतरी आपला आहेच कोण. आपण का भी कोई नहीं है भाई रोने वाला. मेरा भी कोई नहीं. रडत बसू नका. इतना वनटास व्हा. प्रत्येकाने अंडरग्राउंड व्हा. हा भाई हा भाई हा भाई. आपापली कार्ड बदलून फोन करा. चला चला निघा निघा निघा. येतो भाई. एक मिनिट. सगळी वाटून घ्या. जय हिंद भाई. हा जय हिंद. जय हिंद भाई. जय हिंद भाई. जय हिंद भाई. अंडरग्राउंड तर व्हायचं आहे. नाही आणलं पैसे बाबाकडून. नाही नाही आणणार. अग ऐ ग. अरे देवा. आई ग. अरे देवा परमेश्वरा. आई आई आई. काय ग एवढा उशीर का झाला. अहो त्या लॅब मध्ये केवढी मोठी लाईन. अरे देवा. अहो बाई माझा रुमाल कुठे पडला. तरी मी तुला सांगितलं होतं मी तुझ्या बरोबर येतो. नको म्हणालीस. कशाला रुमाल सांभाळायला. पण गेला कुठे असेल माझा रुमाल. रिक्षात तर पडला नसेल. अहो काय सांगू. त्या मेली ना त्या नर्स ना या उढा ट्यूबभर रक्त घेतलं माझं. रिपोर्ट कधी मिळणार आहेत. संध्याकाळी जाऊन घेऊन या. आणतो. अरे नशिबा. आता नशिबाला कशाला दोष देताय. अहो त्या रुमालात पैसे होते. किती. 1500 रुपये. 1500. हो ना. पांडुरंग पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. काय हो दुनियातल्या सगळ्या कटकटी ह्याच घरात ओतायला. हेच घर मिळालं का तुमच्या त्या पांडुरंगाला. त्याला दोष देऊ नका. मी काय म्हणतो. काही म्हणू नका. मला आता फार भूक लागली. आता मी काहीतरी खाणार आहे. हो हे कुणाचं तरी. ते मारू द्या. मारू द्या. तुम्ही आधी मार्केटला जाऊन भाजी घेऊन या बघू. आणि हो माझ्यासाठी एवढी मिठाई घेऊन या. मिठाई. हो मिठाई.
विसरू नका. पांडुरंग पांडुरंग आयाने ना कुठे ठेवले ना काय माहिती. शैला काय शोधतेस तू? शोधते ते शोधू दे ना मला. महेशला ऑफिसला जायला उशीर होतोय. एकही वस्तू जागेवर मिळत नाही म्हणजे. नाही मला इतकंच विचारायचं होत. घाई गडबडीच्या वेळी नको हो काही. शैला शैला सापडलं का कार्ड? नाही रे इथेच पाहिलं होतं काल रात्री. तुला पण जागेवर नाही ठेवताय. मी काय म्हणत होतो माझ्याकडे कोणाचं तरी. एक मिनिट बाबा एक काम करा. हे घ्या हे मोबाईलचं बिल हे घ्या. चेक अटॅच केलाय. आजच टाका. आजच्या आज भरा शेवटची तारीख आहे नाही तर कट करतात ते. आणि हो बाबा राणीला शाळेतून आणा. मला संध्याकाळी बाहेर जायचं महत्वाचं काम आहे विसरू नका. एक मिनिट लिहून घेतो. राकेशचं घड्याळ दुरुस्तीला टाकणं घरात भाजी आणि निर्मलासाठी मिठाई आणि हो ह्याचं मोबाईलचं बिल भरणं आणि राणीला शाळेतनं वेळेवर आणणं आणि हे कपडे लॉन्ड्रीत नेऊन टाकणे. हो कपडे लॉन्ड्रीत नेऊन टाकणं. महेश तुझं काय हरवलं होतं ते सापडलं का? नाही तर यांना शोधायला सांग ना. दुसरं काय काम असतं त्यांना. काय हरवलंय बाबा तुझं? क्रेडिट कार्ड. हो हे घे. कमाल झाली तुमची. तुमच्याकडे कसं आलं? मग आजपासून आम्ही तेच शोधतोय सगळे. अहो मला बोलायला वेळ द्याल तर ना. प्रत्येकाला विचारतोय पण माझ्याकडे लक्ष कशाला कोण देत आहे? अहो मला आधी नाही का सांगायचं हे शोधण्यात मला उशीर झालाय. बरसेल तुम्ही. पांडुरंग पांडू तेवढंच करा. पांडुरंग पांडुरंग. अहो मी काय म्हणते कपडे लॉन्ड्रीत टाकून आल्यावर मला जरा मदत कराल का? अहो शैलांनी तर ठाम नकार दिलाय. हो कशाला? कशाला काय दोन दिवस झाले घरामध्ये झाडू मारला नाही फरशा पुसल्या नाहीत. मला नाही भेटतील हे सगळं जमणार. म्हणून म्हणतो घरात नोकर माणूस हवं. हवंय ना पण ते बसले ना तिकडे माहेरी जाऊन. आम्ही नाही असं सणासुदीला महिना महिना माहेरी जाऊन राहिलो. ही बसले माहेरी जाऊन. नाहीतरी तुझ्या माहेरी आहेच कोण? नाही ना म्हणून तर आले ना मी सगळे इस्टेट घेऊन. आता बघते ना तुमची सून काय आणते माहेराहून. आता अगदी बरोबर बोललीस. म्हणूनच ती अजून आलेली नाहीये. दिवाळी उलटून चार दिवस झाले तरी. अगं पण हे कशासाठी का? फार बोललात. हे घ्या कपडे लॉन्ड्रीत टाका आणि तेवढं त्या नोकराचं बघा. पांडुरंग पांडुरंग. आई अगं दे ना लवकर मला घाई आहे मला जायचंय लवकर. राकेश घाई करू नकोस आधी तिला खाऊ दे ना. खात ये बी चव बघते. हा दे. मेरी सगळ्यांची घाई नुसती. ये ये महेश घे. मॉर्निंग मॉर्निंग. आज तुझ्या आईनं चहा बाकी सुरेख केला. अरे खरोखरच्या चहासारखा लागतोय. पुरे फार बोललात. दादा ब्रेकफास्ट पण फर्स्ट क्लास. अरे बाप रे परत सँडविच. बाप रे बाप. बोल समोर बसलोय. बाबा सकाळी सकाळी फालतू जोक्स करू नका. रोज रोज सँडविच काय गाय दुसरं काय नाहीये का घरामध्ये? अरे बाबा मिठाई फळे पण असतात. गप्पा बस ग. चल आता स्कूलला उशीर होतोय. बाय पिल्लो. बाय काका. कधी येणार पूजा काकू? ते तिलाच माहिती कधी येणार का येणारच नाही ते. चल ग बाई. हा दबा खायचा. बाय बाय बाय. तुम्ही पूजाला फोन करून खडसावून सांगा इथे कामात मदत करायला कुणी नाही म्हणावं काहीतरी ऍडजस्टमेंट करून ये आता. ऍडजस्टमेंट कसली? मी सांगितलेलं घेऊन आली तरच येईल त्या घरात. अहो अगं नोकर काय हवे तेवढे मिळतील. अहो पुन्हा एकदा जाहिरात द्या नोकर हवा म्हणून. काय ते नोकर हजर. कोण तू? नोकर. नोकर नोकर. तुला कसं इथे कळलं यायचं? तुला कसं दाखवलं? ये 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 बाबा. अहो जरा सरकून बसा ना. थोडा वेळ उभं राहिला तर काय बिघडतंय का? उभे राहा त्याच्याजवळ. बरं जा तिकडे. नाव काय तुझं? काय नाव सांगू? माझं नाव माझं नाव चंद्रमोहन. पण एवढ्या महागाईच्या जमान्यात एवढं मोठं नाव घ्यायला कोणाला परवडणार आहे? स्वस्त मस्त चंदू. बर वय काय तुझं? तस रनिंग 30 स्टँडिंग 29. उंची? उंची आता छोट्या माणसाला कुठली आली उंची? आता तुम्ही म्हणत असाल तर मोजतो. जरा मदत करा प्लीज. अरे काय चाललंय काय हे? काय मिलिटरीची भरती चालली? उद्या त्याला परेड करायला सांगाल. बरं बरं
चंदू तुला कसं कळलं रे इथे नोकर हवाय म्हणून? अगं आई, पेपरातली जाहिरात वाचली असेल त्यांनी. जाहिरात? मी नाही वाचली, माझ्या मित्राने वाचली. काय झालं, त्या दिवशी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री मी एका दुकानावर झोपलो होतो, तर सॉलिड पडलं ना. काय काय चांदण? स्वप्न. स्वप्नात देवी आली. देवी कुठली? लक्ष्मी आदि माया. ती माझ्या स्वप्नात आली आणि मला म्हणाली, तुम्ही नाही, तुम्ही बसा. देवी माझ्या स्वप्नात आली, मला म्हणाली उठ उठ, आणि सरळ पुण्याला म्हणाली. बर, पुढे? मग मी उठलो झोपेतून, उठलो मित्राकडे गेलो, त्याला हे स्वप्न सांगितलं, तर त्याने पेपर माझ्या हातात ठेवला, त्यात तुमचीच जाहिरात. बॅग उचलली, इकडे आलो, इथे ठेवली. वा 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 वा, म्हणजे साक्षात देवीने पाठवलेला नोकर मिळाला आहे. पांडुरंग पांडुरंग. गप्प बसाव तुम्ही. गाव कुठले रे तुझं? आता काय एक गाव आहे होय. गाव म्हणजे जिथं काम गावल ते आपलं गाव. अरे तसं नाही रे, म्हणजे मूळचा कुठला तू? कुठला? अरे मी तुला विचारतीये. मी तुम्हालाच सांगतोय मी कुठला. मला माहितीये मी कुठला. मी इंदोर, इंदोरचा. त्या इंदोरच्या संस्थानात आमचे आजोबा सेवेला होते, गेले. आजोबा? नाही, संस्थान, संस्थान गेले. अच्छा. आजोबा राहिले. मग माझ्या वडिलांनी इंदोर सोडलं, नागपूरला आले, लग्न केलं, भरपूर मेहनत केली, भरपूर मेहनत केली आणि मला जन्म दिला आणि मला पोरक करून निघून गेले इंदोरला. वर देवा घरी गेले. पांडुरंग पांडुरंग. पंढरीनाथ माझ्या वडिलांचं नाव. पाठोपाठ आई पण गेली. साथ. साथ आली होती? कसली साथ? नाही हो, साथ. मी 7 वर्षाचा होतो तेव्हा आई गेली, तेव्हाच ठरवलं. मोठेपणी आपण नोकर व्हायचं. अच्छा, म्हणजे तू लहानपणीच ठरवलं होतंस? हा, आता कित्येक मुलं लहानपणी ठरवतात की नाही की मोठेपणी डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार, पण होतात कोण? कोण? कारकून नाही तो पिऊन. आपल्याकडे बघा, आपण जे ठरवलं ते झालो की नाही. नोकर, सॉलिड. सॉलिड? सॉलिड सॉलिड तर लोकांकडे काम केलेत हा आपण. कुठला? आता काय कोणाकोणाचं नाव सांगू? अरे कुणाचं तरी सांग. म्हणजे कित्येक लोकांकडे काम केली आहेत. आता सुरुवात केली मी बिग बी पासून. बच्चन साहेब. बच्चन साहेब? बच्चन साहेब लय बॅड पॅच सुरू होता त्यांचा. मग एके दिवशी मी काय केलं, काळ्या मिरीचा काळा पाजला. अरे बापरे, आवाज एकदम चेंज. मग त्याच आवाजात त्यांनी अग्निपथ केला, सुपर हिट झाला बघा. काय सांगतोस, अग्निपथ मधला बच्चन साहेबांचा आवाज तुझ्या काळ्यामुळे झाला? अधून मधून तुम्हाला पण देत जाईन. पुढे काय? हा, मग पुढे त्याने तो मृत्यूदाता पिक्चर केला, आम्हाला नाही आवडला. मग दिली सोडून नोकरी, म्हटलं काढा. कुठला? मगाचा काढा? नाही, माझा थकलेला 2 महिन्याचा पगार काढा. पगार घेतला आणि निघालो. बच्चनची नोकरी सोडलीस? आणि मग? मग भिरूबाई कडे लागलो. भिरूबाई कोण? भिरूबाई माहित नाही? तुम्हाला भिरूबाई माहित नाही? अरे काय शेअर्स मध्ये पैसे टाकता की नाही? बरोबर आहे, मराठी माणूस कसली गुंतवणूक करणार. भिरूबाई अबानी. अबानी कडे काम करायचं? 4 वर्ष होतो. अलायन्स, अलायन्सची भरभराट या या डोळ्यांनी पाहिली आपण. मग भिरूबाई गेले आणि पोरांची आपापसात भांडणं सुरू झाली इस्टेटीवरून. छे, ते दाखवायला. मग खरं कारण होतो मी. तू? मग सासूबाई म्हणायची, चंदू मला हवा. थोलीसून म्हणायची, आधी चंदू मला हवा. पण मी सगळ्यांना घेतलं. काय सांभाळून? मग तिथं पण आपली एकदा सटकलीच, दिली सोडून नोकरी. अच्छा, त्यांचीही सोडलीस? हा. मग हे बघा, जिथं आपलं पटत नाही तिथे आपण राहत नाही. नाहीतर आपले फिल्मस्टार म्हणा, क्रिकेटर म्हणा, सगळे बोलवतात, चंदू इथे राहू, चंदू ये. आपण म्हटलं नाही नाही. आता एखादं चांगलं घराणं बघायचं, अशी सुसंस्कृत फॅमिली बघायची की जिथे सगळे मिळून मिसळून वागत असतील, राहत असतील, है की नाही? तुम्ही आहात ना तसे? म्हणजे काय? हो हो, आहोत ना. काही काळजी करू नको. मग तू घेशील ना आम्हाला सांभाळून? बरं, पगार किती घेणार? डायरेक्ट अपॉइंट कुठे करताय? काय रे, तुझ्या आधीच्या मालकांनी तुझ्या कामाबद्दल दिलेले काही सर्टिफिकेट्स असतील की नाही तुझ्याकडे? नाही ना, आधी माहिती असतं तर लिहून आणली असती त्या त्या मालकांकडनं. मग तुला कामावर ठेवता येणार नाही.
सगळा वेळ फुकट गेला. नाही ते काय, चल मी निघतो, मला ऑलरेडी उशीर झालाय. साहेब इथे पोलीस स्टेशन कुठे आहे? का कंप्लेंट करायची आमची तुला कामावर ठेवलं नाही म्हणून? गप्रे, इथून लांब आहे. काय माझं एक काम होतं, मला हे सापडलं. आता रस्त्यावर येतो ना रुमाल आणि त्यात 1500 रुपये असतील कोणा गरीबाचे, जरा पोलीस स्टेशन जमा कराल का? नोकरी मिळवण्यासाठी प्रामाणिक असल्याचा पुरावा दाखवतोय तो गबगा. खरंच बोलतोय तो. हा अगं माझा सकाळी पडलेलं रुमाल आहे हा. तुमचा? अहो द्या इकडे, माझा येतो. आगे पैसे त्यात म्हातारीचाच वाटत. बरोबर आहे, अगदी बरोबर. चला ज्याचं त्याला मिळालं बरं वाटलं. म्हणजे हा खरंच प्रामाणिक आहे. येतो मी. थांब, चाललास कुठे? आजपासून या घरामध्ये तुझी नोकरी पक्की. पक्की? नक्की नाही, पक्की. खरंच? थँक्यू, थँक्यू बायसाहेब, थँक्यू. चला आधी माझ्या लक्ष्मीच पावली, देवाच्या पाया पडतो आणि कामाला लागतो. बाथरूम कुठे? बाथरूम? दुनिया फिरून आलो ना साहेब, हातपाय धुतो आणि कामाला लागतो. देव गोळा आहे हो. ते बघ समोर आहे. एकदम शाले शाले. चला मिळाला बाई एकदा असा नोकर. तो देखील शॉलेट. पांडुरंग पांडुरंग. चला ये, तुम्ही मला उशीर होतोय. चला जैन भाई. हॅलो गणे आई, कुठे आहेस तू? इस्लामपूरला. आणि तू? मी एका बंगल्यात नोकर आहे. नोकर? ऐक नीट ऐकून घे. बोल भाई. इथल्या माणसांना माझ्या पूर्वीच्या मालकाचा फोन नंबर आणि पत्ता हवाय. मी तुझा फोन नंबर त्यांना देतो. हा त्यांच्याशी नीट बोल. ओके चल बाय, ठेव चल. चला आता बोलवा, सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना? हा सगळ्यांना बोलवा. कशाला? आम्ही आहोत ना. माझ्या पण दोन आटी आहेत. आटी? कुठल्या? 8 नंबर 1. मी दिवसातून एकदा तरी मंदिरात जाणार. चालेल. काय? 8 नंबर 2. आठवड्यातून एकदा तरी मी रजा घेणार. काय? नाही, जाण्यापूर्वी घरातली सगळी कामं करून जाईन मी. मग हरकत नाही. होय ना, मग चल असं आलं आणि काय. परत माझं सामान कुठे ठेवू? तिथे पलीकडे खोल, ती खोली आहे ना तिथे ठेव. हा आणि ते देवघर कुठे आहे? तिथे किचन मध्ये. चला सगळ्यात महत्वाचं, मी रोज रात्री देवघरासमोर झोपणार. कुठे झोप? चल आधी तुला किचन दाखवते. चल देव पावला आणि नोकर मिळाला बे. चला ये इकडे ये चंदू. हे आमचं किचन. शॉलेट. याच्यामध्ये सगळी पिठं आहेत. शॉलेट. याच्यामध्ये सगळ्या डाळी आहेत. शॉलेट. याच्यामध्ये सगळी कडधान्य आहे. शॉलेट. आणि याच्यामध्ये सगळे मसाले आहेत. गरम मसाले. आणि याच्यामध्ये हे काजू आणि हे बदाम. ए तू खायचे नाही, फक्त स्वयंपाकात वापरायचे, कळलं? तुला स्वयंपाक येतो ना? अरे एकदम फर्स्ट क्लास. शॉलेट लहानपणी शिकलोय ना, आणत होतो ना. ज्या घराने आसरा दिला तिथल्याच माऊलीने स्वयंपाक शिकवला, मग परिस्थितीने भाई झालो. काय भाई? स्वयंपाकातला भाई? आपला हात दळणारा कोणी नाही स्वयंपाकाच्या बाबतीत. बरं बरं कामाला लाग. हो हो. आईला काय बाई आहे, स्वतः म्हशीसारखी खाते आणि मला म्हणते खायचं नाही. Oh,
चंदू तू म्हणजे सुग्रण आहेस. आज महिन्याभरानंतर खरी भूक चाळवली. पुरे झालं कौतुक. चंदू दार उघड, राकेशाला वाटत. हो उघडतो. मस्त झालं नाही. आईला कोणीच नाहीये. कोण तू? तू कोण विचारणारा? मी जॉर्ज बुश. तुला काय करायचंय? तुला काय पाहिजे बोल. मला आज जायचंय. काय धर्मशाळा वाटली? चल वनटास व्हायचं. वनटास वनटास. कोण आहेस तू? हा काय लावलंस का इथे? तू इथे काय लावलंस सांग. काही विकायला आलीस का? लोणचं पापड चल निघायचं. नाही ट्रक आणि टेम्पो हे काय माझ्या पर्स मध्ये. पर्स मध्ये? टेम्पो ट्रक छोट्या साईज मध्ये. छोट्या साईज मध्ये? नाही नो नाही नो नाही नो 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 नकोच आम्हाला. चला निघा निघा. नाही नाही सॉरी 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 सॉरी. या 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 या. बाबा कोण आहे हा? हा आपला नवीन नोकर चंदू. काय रे तुला काय मॅनर्स वगैरे नाहीये? नाही खरंच नाहीये. मला एक मानलेली बहिणी बाकी खरंच कोणी नाहीये. बघितलं ना ही त्याची अक्कल. इडियट. हो ही कोण? ही माझी मुलगी तन्वी. हा अच्छा तरीच शॉलेट. सॉरी सॉरी सॉरी. जेवायला वाढ. हा दोन येते मी. पावळट. बरं साहेब ती बाकीचे लोक दिसत नाहीत. म्हणजे महेश भाऊ, राकेश भाऊ. बरं ते राकेश भाऊ काही कामधंदा करतात का? नाही त्यांच्या चेहऱ्यावर वाटत नाही काही काम करत असतील. ए तुला काय करायचंय रे? भाजी वाढ. हो शॉलेट वाढतो वाढतो. आता ही कोण? अहो साहेब या घरात माणसं आहेत तरी किती. ही माझी मोठी मुलगी शिल्पा. चालता येत नाही ना मला. ओ सॉरी. नाही करा चालू करा. हा बोला वदनी कवळ. घे वदनी कवळ. अर्ध जेवण झालं आमचं. चंदू छान झाली रे भाजी. अगदी पूजा वहिनीचीच आठवण झाली. मला सांगा या घरात माणसं आहेत किती. आता ही पूजा कोण? किती रे बडबड करतोस? काम करणं दिलंय ते. जेवताना बोलू नाही ग. मग निमूटपणे जेवाव. हॅलो. हॅलो डार्लिंग. एक गुड न्यूज द्यायची आहे. कसली रे? आपल्याला एक जर्मन कंपनीची ऑर्डर मिळाली. वाव खरंच? त्यांची रिक्वायरमेंट आहे 20,000 मॅग्नेट लॉक त्यांना पुरवायचे आहेत. आणि पहिल्या महिन्यात 4,000 मॅग्नेट लॉक त्यांना पाठवायचे आहेत. Oh my God, that's great. शैला त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जे कोटेशन पाठवले ना ते सगळ्यात स्वस्त आहे त्यामुळे कायम ही ऑर्डर आपल्याला मिळेल. पण मी काय म्हणतो डार्लिंग, आज रात्री आपण बाहेर जाऊ जेवायला? नाही नाही मी काय म्हणते तू घरीच आहे ना जेवायला. तो चंदू आहे ना आपला नवीन नोकर, मस्त जेवण करतो. बरं ठीक आहे मी घरी येतो पण मला यायला एक 8-8:30 तरी होतील. चालेल चालेल मी वाट बघते. ओके डियर कॉंग्रॅट्स. बाय बाय. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालं काय? वाव. या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे शाले. अभिनंदन माने साहेब अभिनंदन. काय काय कोण कुठे चाललाय? चले कोण रे तू? मी चंदू. चंदू तुम्ही? वरवंटे शेजारी माने साहेबांचा सखा शेजारी. अच्छा 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 असं होय. माफ करा माफ करा. परत अभिनंदन कशासाठी? वहिनींचं ना आता पारा उतरेल. साला भगवं तेव्हा भडकलेले असायच्या. शेवटी मिळणार ना साला नोकर. पुढे पुढे बोला. पुढे काय साला चहाच्या वेळेला येऊन सगळं चहा मिळत नाही म्हणजे काय? धाकटी वहिनी माहेरी गेल्यापासून चहाचा एक थेंब मिळालेला नाहीये. नोकर मिळाला ना जा बोलो त्याला. अरे त्याला कशाला? त्याला कशाला म्हणजे बघू दे ना साला कसा येतो.
बघायचंय या आत या दाखवतो. अरे ए ए ए आत कशाला? हा मा तर तुम्हाला असा कसं दिसणार मी तुम्हाला? तुम्हाला म्हणजे अच्छा तू नोकरस होय. मस्करी केली सुरवंटे. सुरवंटे नाही वरवंटे. हा तेच तर या या तुम्ही बसा बसा बसा. चाव आहे ना, चाव आहे ना. इथे बसा 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 बसा. 2 मिनिटात फर्स्ट क्लास चहा बनवतो. एकदम सॉलिड सॉलिड. मगाशी ते धाकट्या सोन्याबद्दल तुम्ही म्हणालात, ही धाकटी सोन माहेरी का गेली हो? अरे ही माने वहिनी आहे ना. हळू हळू हळू. ही माने वहिनी आहे ना, महाकंजूस. स्वतः म्हातारीनं शेकडो एकर जमीन आंदण म्हणून आणली. शिवायांचं हॉटेल आहे पुण्यात मोठं. असं असून सुद्धा महेश सासऱ्यानं यांना फॅक्टरी दिली आहे. काही माणसं आहे ती दिसून आहे ना, गरीब रे बिचारी. तिचा छळ करत आहेत हे लोक. असं हा शिरा साहेबांसाठी. हा पण साहेब तर झोपले आहेत. मग काय, आणि एवढा शिरा कोण खाणार हो? सगळ्यांसाठी. काय कंजूस माणूस आहे. हे चॉकलेट. ते पण सगळ्यांसाठी? हा फक्त राणीसाठी. अच्छा चल ये तुम्ही. हा या. आणि हे बघा सुरवंटे साहेब. वरवंटे. हा तेच 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 ते. नाही चहाची तलप आली की या भाई आहे ना. हा भाई कोण? भाई. हा तुमचा धाकटा भाऊ समजा मला आणि या. असं होय हक्कनी येईन आता. नक्की या. आणखी वरवंटे. सुरवंटे. सुरवंटे नाव विसरलात. या 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 तुम्ही. चला 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 चला. तुम्ही पण काय हो, तुम्ही सांगतो तुम्हाला मी असं. अरे राणीताई कुठे निघालात? ट्युशनला. एकटीच? आणि मम्मी कुठे? वरती मेहंदी काढते. अच्छा मेहंदी काढतायत. हा बर मला सांग राणीताई, तुझ्या मम्मीला यावेळेस काय आवडतं, म्हणजे चहा की कॉफी? सकाळी चहा आणि आता कॉफी. सकाळी चहा आता कॉफी. वा आणि मला माहितीये तुला काय आवडतं. कॅडबरी. बाय बाय. अच्छा सकाळी चहा आणि आता कॉफी काय? सॉलिड. यात भाई साहेब कॉफी. ओ थँक्स. मला यावेळी कॉफी हवीच असते. बरोबर ना? कळत आपल्याला बरोबर. कसं काय? नाही घरात कोणत्या वेळी कोणाला काय हवं हे ज्याला कळतं त्यालाच हुशार नोकर म्हणतात ना. सॉलिड सॉलिड सॉलिड. घ्या कॉफी घ्या. वा वा छान आहे कॉफी. सॉलिड सॉलिड. रेषा दिसत एक रेषा. ओ मी स्पेशल कोर्स केलाय मेहंदीचा. अरे कोर्स केला? कोर्स केला. वा वा त्याबद्दल बोलत नाहीये मी, तुमच्या हातावरच्या रेषांबद्दल बोलतोय. तुला कळतं वाटत त्यातलं? हा मग वाजलं किती? वाजलं किती? 5. हो ना बरोबर. आधी मायाची कृपा आहे. ए पप्पा सारखा पांडुरंग पांडुरंग करत बसतात. तू आधी माया आधी माया सुरू करू नको. तुमचा विश्वास नाही बसत? अजिबात नाही. आणि मम्मांचा तर बिलकुल नाही. बसल बसल. हात बघू. मेहंदी कुठे दाखवत आहे? तो 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 हा हात बघू हात बघू हात बघू हात बघू. हा काय सॉलिड. काय हात आहे? घात आहे. समोरच्यावर करणार आघात असा आहे तुमचा हात. वा वा वा. ही ही बघा रेषा. ही बरोबर इथेच थांबली आहे. हेच ती वेळ. कुठली? म्हणजे तास दीड तासाचा फरक पडेल पण वाट लावणार.
तुम्ही दुसऱ्यांची वाट लावणार. समृद्धीचा योग इथे समोर पैशांची राज दिसेल. खरंच? आमा माय गॉड, तुम्ही काय करता काय? माझ्या माहितीप्रमाणे काहीच करत नाही. काहीच नाही कसं? अख्ख्या एका कंपनीची मालकीण आहे मी. हो ना, मग बरोबर तिथूनच येणार आहे पैशांची रास. काय दिसतीये मला पैशांची रास. काम झालं. आता आलंय खबाड नजरेच्या टप्प्यात. चला 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 चला. अरे कुठे निघाली सॉरी? शिल्पाला फिरायला घेऊन चाललोय. अरे मग तुम्ही कशाला? मी घेऊन जाईन की फिरायला. तू? हा तू नेणार मला फिरायला? हा पूजा बहिणी रोज न्यायची मला फिरायला, आणि आता फक्त बाबा नेतात कधीतरी. हो ना बाबा? अरे हो काय, हे बघा आजपासून मी तुम्हाला फिरायला नाही आणि कधीतरी नाही, रोज. चालेल तुम्हाला? हो ठीक आहे, आज फिरायला तू घेऊन जा. मी डॉक्टर कडे जातो रिपोर्ट सांगायला. या 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 बर या असं या इकडं. ना मी घेतो घेतो घेतो, तुम्ही निघा निघा निघा. हा चला. काय राकेश भाई, आज खूप तेजीत दिसताय. मी रोजच तेजीत असतो. काल तर राकेश भाईवर लक्ष्मी फिदा होती, आज दिवसभर बसणार की काय? तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही राकेश भाई, तसं काय नाही, सहज विचारलं. हा बघूया आज लक्ष्मी कोणावर फिदा होते. काय रे, आज तरी मिळाले का रिपोर्ट? आता भाई केल्यावर मिळणार नाही काय? भाई भाई नानाचा भाऊ. नाना? दिलीप. श्रीकांत. अरे काय बोलतोस तू, कळतंय का तुला? अरे हे ते सगळे डॉक्टर आहेत ना, त्यांना म्हणालो मी तुमच्या घरचा नोकर आहे, लगेच पटकन दिलं त्यांनी. ते असू दे, म्हातारी जवळपास नाहीये ना, तोपर्यंत दणक्यात आरती करून घेऊया. चल चल. नको नको. अरे बापरे, डोक्याला हात लावून उतरतायत, आपल्या गुडघ्याला हात लावून उतरतायत. नाही बरोबरच बोलला होतास तू. पांडुरंग पांडुरंग. आणला का रिपोर्ट? हा काय चंदू घेऊन आलाय ना? अरे बापरे, म्हातारी वरून टणटण दिसते. काय तुला काय कळते त्यातलं? दे त्यांच्याकडे. बापरे काय झालं? चरबी वाढली आहे तुझ्यात. अहो चरबी काय म्हणताय, फॅट्स म्हणा. डॉक्टर म्हणाले होते तसं. म्हणाले होते ना? चल चल चल, ऍडमिट होणार. चला मी ऍडमिट होणार नाही. का हो तिथे फार बेसो जेवण मिळतं. हो मी नाही ऍडमिट होणार. काय झालं? काय रिपोर्ट? चरबी वाढली. काय सॉरी, म्हणजे तुम्ही घाबरू नका, हात बघू. नको नको. अहो दाखवा ना, माझा पाहिलाय, माझा विश्वास आहे त्याच्यावर. हो या तुम्ही, या इथे बसा बसा बसा, काय टेन्शन घ्यायचं नाही. बसा बसा बसा, इथे बसा बसा बसा. बघू बघू बघू. कठीण आहे. काय झालं? हा काय हात आहे? हा काय हात आहे? अरे आलेली देवीची साथ आहे. कठीण आहे, डेंजर आहे, डेंजर. खरं की काय? तू गप गा. अरे तुम्ही घाबरू नका, घाबरू नका. मी आहे ना, मी सांगतो तसं करायचं. रोज टेकडीवरच्या देवळात जायचं. काय टेकडीवरच्या? जाताना चालत जायचं. चाल मध्ये कुठेही थांबायचं नाही, देवीचं दर्शन घ्यायचं आणि पळत यायचं. पळत परत परत यायचं. येत नाही मध्ये कुठे थांबायचं नाही. हा असं दिवसातून दोनदा जायचं. दोनदा? तसं तीनदा लिहिलंय. नाही नाही दोनदा. दोन दोन दोन. आणि जेवणाचं म्हणाल तर चांगलं चमचमीत. खायचं रे चमचमीत? नाही बिलकुल नाही, आठ दिवसातून एकदाच जेवायचं. हा आणि काजू बदाम ते तरी चालतील ना. शेंगदाण्याकडे पण डुंगून बघायचं नाही. काय अगं भाई? अगं बाई नाही, सासूबाई. 100 दिवसात गुणाला नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, आदिमायाच्या कृपेनं. शाबास, याला म्हणतात आत्मविश्वास. पांडुरंग पांडुरंग. तुम्ही गप्प बसाओ. चंदू हे मला सगळं कठीण वाटतंय रे बाबा. कठीण वाटतंय? हो. चला साहेब उचला आणि ऍडमिट करा. चला 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 मग, चला चालायला लागा. काय नाही देवळात चालायला लागा. या या चला 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 चला, हळूहळू या. अबे भेडू, उधारी पे कितना खेलेगा तू? अरे पिटून दे रे उधारी. 25,000 कभी देखा है क्या? ए
काय नवा वाटलो का इथे? हा आज आलोय. अरे यार इसको समजा ना, खिशातला दमडा आणि 25,000 ची गोष्ट करतो. नाही नाही मेरा पैसा अभी के अभी इधर रख. अरे राकेश दे देना यार उसका पैसा, क्यों झंझट ले लेता है. रुक लेकर आता हूँ. अबे किधर जा रहा है? इधर का रोकड़ा इधर रखने का. अरे तुझ्या सारखे फालतू खूप पाहिले आहेत. ए फालतू कुणाल बोलतो? ए भिकारी मेरा माल अभी के अभी इधर रख. तुझ्या सगळं तुझं अख्खं खानदान विकत घेईन समजलं काय, आणि तुझ्या या असलम शेठला सुद्धा विकत घेईन. ए राकेश आवाज नीचे, इधर का पैसा इधर हीच मांगता. यहाँ का कानून है समझा. असलम शेठ चाबी मेरे गाड़ी का, 25,000 मार दी इसके मुंह पे. ए असलम कैश मांगता. श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. हरे राम 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 हरे हरे. टॉस कर रही हेड्स असो की टेल्स. आता मोकळे केस सुद्धा गळण्याला परवानगी नाही. फक्त 1 रुपयात क्लिनिक प्लस शॅम्पू मध्ये आहे मिल्क प्रोटीन फॉर्म्युला जो केसांना बनवतो मजबूत. मम्मी मोकळे केस क्लिनिक प्लस, फक्त 1 रुपयात मोकळे केस गळण्याला परवानगी नाही. महेश माझं तुझ्याकडे थोडं काम होतं. चला गाडीत बोलू. नाही महत्त्वाचं आहे. काय? अरे मुंबईच्या एका डॉक्टरनं शिल्पावर इलाज होतील असं सांगितलंय, पण स्वीडनमध्ये 8-10 लाख रुपये खर्च येईल. 8-10 लाख? हां देशील ना पैसे बाबा. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर कित्येक वर्ष आपण तिच्यावर एवढा पैसा खर्च केला, काही निष्पन्न झालंय का? अरे हे प्रॉपर्टीचे हिस्से होतील ना, तेव्हा तिच्या वाटणीला जो हिस्सा येईल ना त्यातून ती पैसे परत करील अगदी व्याजासकट. आणि नाहीच तिने दिले तर 5 वर्षांनी मला विम्याचे 10 लाख मिळणार, ते देईन तुला. बाबा ॲक्च्युली नव्या प्रोडक्शनमुळे बरीच इन्व्हेस्टमेंट झाली आहे, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला जरा डिफिकल्ट वाटतं. बघू तरी मी शैलाशी बोलून सांगतो तुम्हाला. नको. बायकोला विचारून बहिणीला मदत करणार असशील ना तर अजिबात नको. हॉटेल विकलं असतं पण तुझी आई नको म्हणते. ठीक आहे 5 वर्षांनी मीच करेन तिच्यावर इलाज. डॅमेज आयला. इथं पूर्ण रिकवर झाली आहे. मग तरीही व्हीलचेअरवर 10 वर्ष पांगळं आयुष्य. चंदू झाली का साफसफाई? हा झाली. अहो तुमच्यासाठी फुलं आणली होती, घ्या. थँक यू. इट्स ओके. वाव तुला येतं इंग्लिश? नाही ते काय रे शिकतोय ना तुमचं ऐकून ऐकून. इतक्या लवकर? आता काय सांगू हिला. माझं नव्हतं पण मला एवढं सांगा, दिवसभर तुमचा वेळ कसा जातो? माझा हा इथे बसते मी खिडकी बाहेर बघत, रोज नवे आकाश, नवी हिरवाई, नवे पक्षी आणि नवे फुलपाखरं. रोज भरभरून तेच तेच बघायचं. आओ तुम्ही अशा सिरियस होऊ नका हो,
एवढा सुंदर चेहरा उदास झालेला आपल्याला नाही आवडत. धार गेलेला चॉपर सारखा. कशा सारखा? तेच काढतूस नसेल पिस्तूल सारखा. काय जाऊ दे, तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते. वा असंच हसत राह, छान दिसत. तुला चळतात काय? अरे या घरातल्या लक्ष्मीला चळत आहे काय? तू काळजी करू नको, मी आहे ना. अरे बापरे काय रे, काय झालं? ओरडलास का? स्वप्न पडलं का? हा ते भयंकर हो. लक्ष्मी आक्रोश करत होती, या घरात सुख नांदू देणार नाही म्हणत होती. पांडुरंग पांडुरंग. बरं झोपात, उद्या बघू. हा उद्या? उद्या मला सुट्टी आहे ना. अरे पण कामं करून जाशील ना. हा जाईन ना. हा झोप. हा पांडुरंग पांडुरंग. चंदू, ए चंदू. काय हो, काय झालं? माझा हात बघून सांगितलंस ना, धनलाभ होणार आहे, समृद्धीचा योग आहे. अहो खरंय ते, अहो तुमचा हात तर सॉलिड आहे. मग कंपनीमध्ये युनियन प्रॉब्लेम करणार आहे हे नाही दिसलं माझ्या हातात? जाऊ दे ना शैला, त्याच्याकडून नाती लागतेस तू. चल. नाही तुम्ही काय बी चिंता करू नका, तुमचा हा प्रॉब्लेम मी मिटल. अहो आधी माझ्या समर्थ आहे. चल. मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही आहे, पण मी घालतो ना देवीला साकडं. नमस्कार महेश राव. नमस्कार. काय तरटे, डायरेक्ट संपाची भाषा? आता काय करणार महेश राव, कामगार बघा ऐकतच नाहीत, हट्टालाच पेटले. म्हणतात प्रोडक्शन वाढलंय तर पगार पण वाढलेच पाहिजेत. हो बरोबर आहे, पण तुमचं काम कुठे वाढलंय? नव्या मशीनची कॅपॅसिटी जास्त आहे एवढंच. आजच्यापेक्षा दुप्पट प्रोडक्शन देण्याची कॅपॅसिटी आहे नव्या मशीनची. देणार? अहो पण हे बघा साहेब, हे सगळं ॲग्रीमेंटप्रमाणे होईल. आता एक्सक्यूज मी. हॅलो काय रे तरट्या, आजूबाजूला कोण रे? नाही मी महेश रावच्या केबिनमध्ये. कोण बोलतोय? केबिनच्या बाहेर पड. चल केबिनच्या बाहेर पड. का पण? अरे केबिनच्या बाहेर पड म्हणतोय ना. चल बाहेर पड लवकर, येत तरट्या. चल बाहेर पड. महेश राव दोन मिनटं येतो. हॅलो कोण आहे? हॅलो काय रे, बाहेर ये बाहेर ये बाहेर ये. कोण आहे तू? कांताबाई. कोण कांताबाई? तुला माहितीये मी कोण आहे? युनियन लीडर तरटे. मी तरटे आणि तुझ्या रेखे खूप भाई बघितले, समजलं ना? चल फोन ठेव. कांताबाई सर, हा जरा ऍड्रेस सांगता काय? ऍड्रेस भाई. काय रे तरट्या, फोनवर तुला काय मी चांदू मामाची गोष्ट सांगत होतो? नाही भाई, म्हणजे भाई म्हणजे माफ करा मला, म्हणजे भाई माझा गैरसमज झाला भाई. एक्स्ट्रीमली सॉरी, माफ करा माफ करा भाई. संप जर मागे घेतला नाहीस ना तरट्या, करटी घेऊन फिरायला लावी ना.
घेतो घेतो भाई घेतो घेतला घेतला संप मागे घेतला चल चला घेऊन जा पुन्हा हा चल ठीक आहे घेऊन जायला चल चल महेशराव संप मागे म्हणजे महेशराव आता असं करा की जो कामगार जास्त काम करेल तितका जास्त मोबदला द्या म्हणजे इन्सेंटिव्ह द्या म्हणजे आता कसं आहे की संप महेशराव एक्सक्यूज मी ठीक आहे हॅलो हॅलो आओ कुठे आहे तुम्ही कधीचा मी फोन ट्राय करते किती वेळ झाला उचल अगं तू आहेस का मला वाटलं नाही अगं मी जरा मीटिंग मध्ये आहे मी तुला करतो फोन हा नक्की करा हा सोनू गेला शाळेत हो गेला गेला नक्की करा फोन काही नाही महेशराव कुठे होतो आपण हा फायनली संप मागे छान दिसतो संध्याकाळी आम्ही बीचवर खेळायला जाऊ अजिबात नाही मग इथेच बागेत खेळू परवानगी नाही मग केसात घालायला फुलं आणू परवानगी नाही मग घरात जाऊन टीव्ही तरी बघू अजिबात परवानगी नाही अग आई तुझी कशालाच परवानगी नसते अग तुझे केस गळतील ना म्हणून आता केस गळण्याची परवानगी नाही कारण आता आलाय नवीन क्लिनिक प्लस शॅम्पू तेव्हा केसांचं काही करा केस गळण्याची परवानगी नाही ला 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 ला। अरे तन्वी बाई आज कॉलेज नाही वाटत बाई तुला मी बाई वाटतेय आता बाईला बाई म्हणू नको तो काय म्हणू आणि हे तू कोण विचारणारा या घरातला नोकर तुमच्यासाठी दार उघडणारा हो ना मग नोकरासारखाच राहा जास्त बोलू नकोस कळलं शॉलिट शॉलिट बोलण्यात या घरातल्या लोकांचा कोणी हातच धरू शकत नाही हात ए चंदू तू म्हणे हात बघून भविष्य सांगतोस हात बघून हो तुम्हाला कोणी सांगितलं कळलं मला ए बघ ना माझा हात आता आली का पंचायत हिचा हात बघून हिला काय फेकू काय ए बघ ना माझा हात मग मी पण तुला माझं एक गुपित सांगेन काय मी पण सांगू शकतो काय बघू हात बघू हात ऐक राहू दे बघू बघा केवढा घाम झालाय हा खर खर सांगा तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलाय प्रेमात ठीक आहे मरायला ए नको नको प्लीज सांग ना प्लीज अरे बापरे आता सगळं बदललं सॉरी सॉरी थांबा तरी म्हटलं असं कसं झालं नक्की नक्की आता तर रेसा सांगतायत काय तुम्ही नक्कीच कोणाच्या प्रेमात पडलं दिसत नाही रे पडल्यात बोला खरं की खोटं आहे मग तुझं भविष्य मला कळतं की अच्छा ए अजून सांग ना काहीतरी सांगतो 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 चॉलेट चॉलेट आहे तुमचा हात काय रे हे काय चाललंय तन्वी राकेश दादा हा चंदू बघ ना माझा हात बघून माझं भविष्य सांगतोय या दिली दमडीच्या नोकराच्या हातात तू स्वतःचा हात देतेस हात सोड हात सोड सोडला की काय हो राकेश भाऊ अहो रात्री होता कुठे तुम्ही नाही नाही अहो रात्री होता कुठे तुम्ही अहो तुमचे आई बाप माफ करा वडील अहो तुमची काळजी करतात कुठे होता रात्रीत आणि काय करता का तुम्ही हो सांगतो ये मी काय बघतोस काय डोळे बटारून चालतो आधी इथन काय झालं रे काय नाही राकेश दादाने मारलं तुला चंदूला अरे भोळा माणूस आहे तो शिवाय नवीन आहे काही चूक केली का त्याने हिचा हात हातात घेऊन बसला होता हा महेश दादा चंदू माझं भविष्य सांगत होता हो तो बरोबर भविष्य सांगतो फॅक्टरीतला प्रॉब्लेम मिटेल म्हणून त्याने सांगितलं होतं मिटला ना
शैला कमाल करतेस, इथले युनियनचे अध्यक्ष स्वतः आले म्हणून प्रॉब्लेम सॉल्व झाला याच्यामुळे ना. यांनी भविष्य सांगितलं होतं म्हणून झाला. काय फालतू गोष्टींवर विश्वास ठेवताय तुम्ही? भविष्य सांगतोस ना तू? माझी कार चोरीला गेली आहे. कधी? काल. दाखव शोधून तुझ्या भविष्याने. हॅलो, कांताबाई बोलतोय मुंबईहून. हां भाई, काय सेवा करू? काय रे, तो राकेश माने काल तुझ्या क्लबमध्ये जुगार खेळायला आला होता. हां भाई, नेहमीच येतो तो. कितीला घुसला? 40 लाख घुसला भाई. आणि गाडी तुला विकली? हां भाई, 70,000 आला. ती विसर. आणि ती गाडी त्याच्या घरी नेऊन पोहोचव ताबडतोब. भाई, गाडी गॅरेजमध्ये दिली आहे. चांगलं केलंस. गाडी टकाटक बनव आणि पाठव. हां भाई, आणि काय हुकूम? मी तुला फोन केला हे जर तू कोणाला सांगितलंस ना. नाही नाही. तू आता जिथे बसलायस ना तिथला तिथे तुझी खोपडी ओढवून टाके ना. नाही 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 भाई. हां, ताबडतोब पाठव. हां भाई, देतो. या या आईसाहेब या. काय राकेश भाऊ मला हात दाखवायला तयार नाहीत ना, तेव्हा ते काय देवीची माफी मागणार नाहीत. आता तुम्ही त्यांच्या आई? हो. तुमचा हात मी बघितलाय? हो हो, बघितलंयस. हा, तर तुम्ही देवीची माफी मागली तरी चालेल. बर. नाही, असं नाही, साष्टांग नमस्कार घालून. साष्टांग नमस्कार? आता तो म्हणतोय म्हणजे घाला ना. हा हो हो, घाला साष्टांग नमस्कार घाला. असा हे काय आई, चक्क साष्टांग नमस्कार वगैरे? तुमची गाडी परत मिळावी म्हणून हे असे नमस्कार वगैरे घालून गाड्या थोडीच परत मिळतात. आणि मिळाली तर? हा बिंडोक चंदू काहीतरी सांगतो आणि त्याच्यावर तू पण विश्वास ठेवायला लागलीस. हे बघा, मी कोण? अरे, ज्या लक्ष्मीला तुम्ही या घरात आक्रोश करायला लावला तिची माफी मागितली तर तीच तुम्हाला सगळं काय मिळून देईल. मूर्खपणा आहे सगळा. नका विश्वास ठेव चंदू. माझे सांधे दुखायचे. उठा 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 उठा, सावकाश सावकाश. हा, रोज उठा बसा काढा. काय उठता बसता साष्टांग नमस्कार घाला. हो. नाक घासून. नाक घासून सगळं बरं होणार. आदि मायाची कृपा आहे. हो हो, आदि माया. चला या. चला, म्हातारी तर पटली आता. हा पूजा, पूजा काय? आई बघ काय म्हणते. चल स्वयंपाकाला लाग. घरातला नोकर काढून टाकलाय मी. आजपासून घरातली सगळी कामं तू करायचीस. करेन ना, तशा तुम्ही पण आहात की मदतीला. हातपाय धड आहेत तुझे, मदत कशाला हवी आहे? हा, ही माझी आई. लग्न झाल्यानंतर माहेरून येताना 100 एकर जमीन आणि 1 हॉटेल एवढी प्रॉपर्टी घेऊन आली. वहिनीच्या वडिलांनी महेश दादाला फॅक्टरी दिली 1 करोड रुपयांची. तू तू काय आणलंस? तो कंजूस बाप काय देणार भिकार डबेला? एवढं वाटतं तर स्वतः कमावं ना. काय बोलते? काय काय म्हणेल पुन्हा बोल. तुम्हाला कमवायचं काय रे? पुन्हा स्वप्न पडलं काय रे? काय झालं? स्वप्न पडलं का? हो, स्वप्नच. आदिमाया आली होती स्वप्नात. इंदोरची देवी. या इथे उभं राहून तिने शाप दिला. आक्रोश करावा लागला म्हणे तिला इथे. सूड उगवणार तुमच्या सगळ्यांवर या घरावर. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तिची माफी मागतो. पांडुरंग पांडुरंग. बरं, झोप आता झोप. हो, झोपतो. फुकटची झोप मोड. फुकट झोप मोड केली. झोप आता. हा हो. काय बे, काय बोलावता? ए आई, बोल ना लवकर. काय ते कशाबद्दल? कशाबद्दल काय? राकेशच्या फ्युचर बद्दल. मला काय कमी आहे आई? आता मी काय सांगतो ते नीट ऐक. आमचं सीए आहे ना, चार्टर्ड अकाउंटंट, त्याची एकुलती एक मुलगी आहे. देखणी आहे, हुशार आहे, सुस्वभावी आहे. अहो, पण यांचं लग्न झालंय. हो, मग तिचं पण झालं होतं. तिचं लग्न होऊन ती अमेरिकेत सेटल झाली होती आणि आता लीगली डिवोर्स घेऊन परत इंडियात आली आहे. अरे, पण तो चंदू म्हणतो तसा खरोखरच लक्ष्मीचा आक्रोश झाला तर काय करायचं? चल ग, काहीतरीच काय.
ते बाबांनी चंदूच्या मनात भरवलंय आणि तो आपल्या समोर ओकतोय इथे. करेक्ट आहे. माझी गाडी चोरीला गेली, ती कुठे मिळाली? म्हणाला होता ना मिळणार म्हणून. म्हणजे चंदूला भविष्य भविष्य काही कळत नाही. सगळं कळत त्याला. तुमची कार सापडली. कार सापडली? चंदूच म्हणणं खरं ठरलं देवी पावली. ज्यूस असू दे, ठेव. तुम्ही जेवला नाहीत? भूक नाहीये मला. आओ, निराशा ही माणसाला पुढे जाण्यापासून रोखते आणि आशा ही माणसाला डोंगर पालथे घालण्याची हिंमत देते. तुम्ही जिद्द ठेवाओ, लवकर बऱ्या व्हाल. हात न बघताच सांगतोस माझं भविष्य. हो, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुमचं भविष्य. भविष्य जिद्द? मी कसली जिद्द ठेवणार? मी तर फक्त स्वप्न बघते, स्वतःच्या पायांनी चालत दूर दूर भटकते अशी स्वप्न. एक दिवस खरं होईल तुमचं स्वप्न. अरे आपला नेम कधी चुकायचा नाही. सॉरी, म्हणजे आपला शब्द कधी खोटा नाही ठरणार. देवी शपथ, आदिमायची शपथ. हा हा, वा, आता मी कसा शांत झोपेन. एकदम सॉलिड. चंदू, गुड नाईट. व्हेरी गुड नाईट. काय? महेश म्हणत होता की आपण राकेशचं दुसरं लग्न करूया. हे तुम्हाला विचारतेस की सांगतेस? अहो, मी तुम्हाला सांगतेय. अहो, पण ती चिडली तर? कोण? चंदू म्हणत होता की ती आदिमाया लक्ष्मी. बर. अहो, हे मी तुम्हाला विचारतेय. अच्छा अच्छा, मला विचारतेस? हो. त्यापेक्षा चंदूला विचारलंस तर बरं होईल. चंदूला? हो हो, चंदूलाच विचारते. हा, त्यालाच विचारते. पांडुरंग, पांडुरंग. नाही ना पैसे बाबा करू. नाही नाही नाही, बापा ही एवढी वर्ष पोचली तुला काय. राकेश, राकेश फोन केला. पिस्तुला सगळ्या गोष्टी मस्तकात संपवेल. राकेश, राकेश, राकेश. चला, झालं काम आपलं. चला बाई साहेब, येतो मी. अरे, निघालास कुठे? आवाज माझी सुट्टी ना. निघतो मी. अरे बाबा, चंदू आल्यापासून घरात किती चैतन्य आलंय नाही. आणि आता रोजचा पेपर रोज वाचते मी. खरंय तुझं. अगं, सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतात. देव नेहमी माणसाच्या मनात असतात हेच खरं. आणि चंदू सारख्या भाबड्या माणसाला दिसतात ते. मनातली देवी? हो. एक दिवस पूजाच्या माहेरी घेऊन जाणार आहे त्याला, तिचा हात बघायला. बाबा, जर तो अंतर्ज्ञानी असेल तर कोणाचा हात कशाला बघायला हवा त्याला? तो बघायला. चंदू इकडे. अरे, आज शिल्पा खुश दिसतीये. कपडे ठेव इथं. हा बस. बस बसतो. हात बघीचा. काय आहे हिच्या भविष्यात ते तरी कळू दे. एकदम फर्स्ट क्लास सॉलिड भविष्य आहे. हात तरी बघ चंदू. अरे, ते रोज फिरायला घेऊन जातो तेव्हा बघतो ना. कुठे शिकलास रे हे भविष्य वगैरे बघायला? छे, शिकलो कुठे? कळतं आपोआप. भविष्य, भविष्य. हा, हे लॉटरीचं तिकीट घ्या.
लॉटरीच 10 लाखांचं आहे. राकेश भाऊ ना द्या आणि लागलंच बक्षीस तर पूजाताई ना घेऊन या. निर्मला मॅडम, एक मिनिट, तुमची फाईल घेऊन जा. थँक्यू. ओके, ठीक आहे. नमस्ते डॉक्टर साहेब. अरे मिसेस माने, बसा बसा. घ्या, बघू रिपोर्ट्स बघू तुमचे. तुमचे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आहेत मिसेस माने. बघितलं, फक्त 2 महिन्यांमध्ये माझ्या औषधांमुळे काय चमत्कार घडू शकतो तो. नाहीतर भले भले डॉक्टर नुसते उपचार करत राहतात. एनिवे आजपासून तुमची औषधं एकदम बंद. असू द्या असू द्या, मी फक्त निमित्त आहे मिसेस माने. करता करविता तर तो आहे. अहो मी त्यालाच नमस्कार केला, तुम्हाला नाही. थँक्यू. वेलकम. महेश, राकेश, अरे राकेश, राकेश अहो गेली कुठे ही मुलं? सगळ्यांना हाका मारल्यास मला नाही हाक मारलीस. अहो तुम्ही समोरच आहात. अहो मी डॉक्टरांकडे जाऊन आले, पण आहेत कुठे सगळे? ते सगळे वर बसले. हो मी आहे ना. तू डॉक्टरकडे गेली होतीस आणि डॉक्टरनी तू नॉर्मल असल्याचं सांगितलं, बरोबर? अहो बे तुम्हाला कसं कळलं? चंदू बरोबर राहून चेहरा वाचायला शिकलं. बरं. हा रिपोर्ट तर बघू. बघा. हा म्हणजे तुझी चरबी आता कमी झाली. अहो फॅट्स म्हणा. हो बर. आणि बीपी सुद्धा एकदम नॉर्मल. अरे वा 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 वा. अहो पण तो डॉक्टर स्वतःचीच पाठ वाढवतोय. पण खरं सांगू हे सगळं आपल्या चंदूमुळे झालं. खरंच दैवी गुण आहे त्याच्यात. खरं म्हणजे त्याला शाबासकी द्यायला पाहिजे. मला कसली शाबासकी देत आहे? ही सगळी कृपा त्या आदी मायेची आहे, तिचे आभार माना. तन्वी, हा कॉलेजला सुट्टी असताना कुठे गेली तीस तू? एक्स्ट्रा क्लास होता माझा. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तुझे क्लास असतात? काय विचारते मी? कान फुटले तुझे? अगं ओरडू नकोस तिच्यावर. ओरडू नकोस काय? अहो मगाशी कुठल्या तरी तरुणाबरोबर मोटार सायकलवर हिच्या सारखी मुलगी दिसली मला. अहो लग्न करून टाका तिचं, नाहीतर पस्तावाल. तन्वी हे सगळं खरं आहे? खरं आहे काय? अहो मी सांगते ना तुम्हाला हे सगळं खरं आहे म्हणून. तन्वी उद्यापासून तुझं कॉलेज बंद. बाद झालं तुझं शिक्षण. उद्यापासून घराच्या बाहेर पाऊल टाकायचं आणि सांगून ठेवते तुला मी. हळू 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 चिडू नका. अहो बीपी वाढेल ना, मग पुन्हा त्या टेकडीवरच्या देवळावर जावं लागेल. पण दिवसातून 2 वेळा नाही, आता 3 वेळा. जाताना मध्ये कुठे न थांबता आणि उतरताना मध्ये कुठेही न थांबता. नाहीतर लगेच अरे काय धुतला होता त्याला, आता हात भी खाजवतात यार. अरे खेळणा खेळणा तू. अरे वा गुलामाची राणी आली ना यार. खेळणार मग. चल खेळणा खेळणा यार. अरे तुझीच खेळी आहे, खेळ खेळ यार राजाच्या. अरे राणी दाखवून राजा टाकतो. फोन आहे वाटतो. अरे यार भाईचा फोन आहे. अरे भाईचा फोन आहे. हा बोला भाई. रडू नको तन्वी. तन्वी 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 ए तन्वी तन्वी, माझ्या डोक्यावर हात ठेवून खरं सांग काय झालं ते. अगं तो खरंच माझा मित्र आहे. अगं मी सहज त्याच्या बाईकवर बसले होते, त्याच्यात आणि माझ्यात काहीच नाहीये. चॉकलेट तू गप राय, मित्र आहे म्हणते ती. कोण कोण तो हार्दिक का फिरदिक? मग चांगलंय ना, नाव चांगलंय. अगं आई आजकाल काळ बदलला आहे. तू चुप का, तू मला शिकू नकोस. नाही त्या बरोबर बोलताय तो. काय बरोबर आहे? काळ बदललाय, फार पुढे गेलाय काळ. आजकालच्या बायका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून राडा करतात. काय घोडा चालवतात. घोडा घोडा घोडा. विश्वास ठेवा त्यांच्या बोलण्यावर. विश्वास ठेवू? तू सांगतोयस म्हणून विश्वास ठेवते. हा ए चल गा, चल तू पण जाग जा. ही म्हातारी कुठे गेली? का दुसरी म्हातारी आणताय? नाही तरणी. काय नाही अगं, तू माझ्यासाठी तरणी काय रे? काय नाही. हा 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 शिरोळे कोण? अहो माझ्या माहेरचं नाव आहे ते मला माहिती आहे, हे सगळं तुझंच आहे. पण हा गणपत शिरोळे कोण? अहो हा माझा चुलत चुलत भाऊ. त्याला काय झालं बाई? त्याला नाही आता तुला होणार आहे. या वयात काय त्याच्या
तसं नाही तसं नाही. अरे त्यानं हिच्या हडपसरच्या जमिनीत 50 एकरावर दावा लावलाय. हा हे काय वकिलाची नोटीस, सर्वे नंबर, 7-12 सगळं पाठवून दिलंय. ती सगळी जमीन माझ्या वडिलांची आहे. त्याचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. नाही नाही, त्यांना पण सॉलिड गुरु सापडला असणार. आपण त्याला भेटूया का? आता कोर्टात भेटावं लागणार. मग वकिलाला फोन करा ना. त्यालाच करतोय पण लागत नाही ना नंबर. मग चला आपण त्या वकिलाला भेटूया. नाही मी आहे ना, मी जाऊन भेटतो वकिलाला. तू भेटतोस? नुसतं भेटू नको, त्याला खेचून घेऊन ये. कार्ड घे आणि त्याला म्हणावं ताबडतोब हिनं बोलवलंय. अरे देवा, आता कसं व्हायचं? तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तू आहेस ना, तू आहेस म्हणून सगळं चाललंय रे बाबा. खरंच रे बाबा, बघ कसं काय ते. गणपत शिरोळे. अरे मला का मारताय? तुला का मारतो? हा तुला का मारतो? याची जमीन हवी आहे. हा अंडा तुला का मारतो? हे कोण आहात तुम्ही? माझ्या पाय काय पडताय? उठा उठा उठा. गणपत, तू ताई मला माफ कर, माझं चुकलं. तुझी जमीन मी हडप करण्याचा प्रयत्न केला, पण ही सगळी कागदपत्र खोटी आहेत. होय, तसं मी या कागदपत्रात लिहून देईन. ठीक आहे, घे तुझी कागदपत्र. मला नको तुझी जमीन, मला नको तुझी जमीन. बहिणीची जमीन हडप करून मी शिरोळे घराण्याला कलंक लावला. मला माफ करताय, मला माफ कर. गणपत, तुझी चूक तुला कळली ना, फार बरं झालं. हे बघ, तूही यातलं सगळं विसरून जा आणि मीही विसरते. खरं म्हणजे आदी मायेनेच तुलाही चांगली बुद्धी दिली. चल आपण दोघही नमस्कार करू आणि देवाचा आशीर्वाद घेऊया. कुठे गेला चंदू? मामा पडलो. अरे घरात कोणी आहे की नाही? हा अरे कान फुटले का तुमचे? कोण तुम्ही? मामा मी हार्दिक पाटील. तू हार्दिक पाटील? मरदा, अरे डायरेक्ट मिठी काय मारतो? हा मामा आहे, मामाला मिठी मार. कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? उभं राहून काय बोलत? चला बसून बोलूया. चला या, चला मामा या. हा या मामा. तर सोयरीक जुवा लावलोय आम्ही. कसली सोयरीक? काय बोलताय तुम्ही? ए म्हातारे, थोबाड बंद कर, उगा टुणटुण वाजू नकस. माने साहेब तुम्हीच ना? हा आपण ओळखणार. सचिन म्हणून घेतलं की आपण लगेच ओळखतो. मी मामा, मामा पहलवान. हार्दिकचा मामा. कोणाचा मामा? हार्दिक कोण आहे? मी आहे. मामा कोण आहे? तू आहे, म्हणून हे हार्दिकचे मामा. अरे रे काय रे ही होय तानी. तानी हे दिसतंय ना? लगीन चाललं पुरशी लगीन. कशाला मारताय? ही माझी मिसेस आहे. ओट ओट, आधी नाही का सांगायचं? सॉरी सॉरी सॉरी. ए थो बार काय बघत बसलीस? जा पटकन तानीला बोलवा. मामा तानी नाही, तन्वी. हा मग तेच ते, बोलवा तिला. तन्वी शाबास, असं चोरडा. बघा काय तुमचं का? एकच? नाही आणखीन एक आहे आणि दोन मुली. आणि म्हातारी? हो एकटीच. काय राव, कसले मर तुम्ही? चला आमच्याकडे बघा. 25 पहिली, 40 दुसरी आणि आता 60 तिसरी. तिसरी साठी आता प्रयत्न करणार आहे आम्ही. हो पण कायद्याने गुन्हा आहे. कायदा काय म्हणतो? कायदा काय म्हणतो? जास्त लगीन केलं तर गुन्हा आहे. आम्ही तर एकच लगीन केलंय, बाकी आपलं. हो पहलवान, काय टाकून आलात काय तुम्ही? आवाज खाली. पहलवान आहे आपण, आपल्याला एकच व्यसन आहे, ते बी अंगाची मशागत. हा
बरं का हार्दिक, याला म्हणतात संस्कार. मुलीमध्ये हे सगळे गुण आई वडिलांपासून येतात असं नाहीये. माने साहेब चांगले आहेत म्हणून ही मुलगी गुणी आहे. हा माहिती आहे, माहिती आहे आम्हाला ते. काय माहितीये, काय माहितीये तुम्हाला? ही तुमची तानी आमच्या भाच्या बरोबर राज रोज प्रीती आहे, माहितीये तुम्हाला? दोघं एकमेकांबरोबर लव करतात, माहितीये का तुम्हाला? अरे आता तर ही दोघं त्याच्या पलीकडे जाऊन बसली आहेत, म्हणून घाई करायला मी इथे आलो आहे. महेश, मला वाटतं आपण रीतसर लग्न लावून देऊया. अंगाशी हा लगीन लगीन तर होणार आहे, आहे लगीन होणार आहे. पण देणा घेण्याचं काय? अरे मामा पहलवानाचा भाचा आहे, आहे, आहे. 25 लाख रुपये हुंडा द्या आणि लगीन मी तुम्हीच लावून द्या. 25 लाख? हा शैला इकडे. चंदू मी निघालो. मामा विचाराय ना. मला माहिती आहे मामा. हे कुठे आहे मामा? मी काय म्हणते, तू ना त्यांचा हात नीट बघ. याचा हात बघू मामा. मामा नाही चंदू. बायकोची वाट लावणार म्हणजे दागिनाने मडवणार, एवढा बक्कळ पैसा येणार यांच्याकडनं. वा वा काय हात आहे बघा ना, ही रेषा अशी गेली असा पैसा कमवणारा. वा 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 वा. नाही म्हणजे बुद्धी नसली असं दिसत असलं तरी बुद्धी येणार, म्हणजे हा बुद्धिमान होणार. वा 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 वा. चंदू हे सगळं तू त्यांच्या मामाला समजून सांग. मी कसं सांगणार म्हणजे मी नोकर माणूस आहे ना. मी सांगतो ना मामांना. तुम्ही कशाला जाताय? पण मामा बाथरूम मध्ये गेले, ते अजून आले नाहीत. मामा बाथरूमला गेलेत? मामा बाथरूमला गेलेत. अरे बापरे, मग येणार नाहीत ते, कारण मी येताना कडी लावलो होतो. कडी लावलीस मामा? मामा बाहेर कसं येणार मी गेल्याशिवाय? भविष्य चांगलं आहे. मामा लक्ष देऊ, मला सगळं ठीक होईल. सगळं व्यवस्थित आहे ना? काय सगळं व्यवस्थित आहात ना? मग काय ठरवलं? हो ठरलं, पण आमच्या वतीने आमचा चंदूच बोलेल तुमच्याशी. थांबा, मी चंदूला बोलवते. चंदू. ओ मामा. ए चंदू. अरे काय लावलंय चंदू 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 चंदू? अरे लगीन काय चंदू करणार की? यो हे बघा काय ठरतंय का, सांगा लवकर, नाही तर आम्ही निघालो. चालो. नाही आम्ही विचार करून सांगतो. चॉलेट लेट करू नका विचार करायला, लवकरात लवकर विचार काय तो करा. आणि हे बघ, यांनी जर विचार करण्यास उशीर लावला तर डायरेक्ट पळून आपल्याकडे घेऊन ये. चल हो. माने येतो माने. चला चला. चंदू या घरात आल्यापासून ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून माझी खात्री पटली आहे. मी माझ्या मम्मी डॅडींशी बोलले सुद्धा. चंदूजीला आदी माया लक्ष्मी म्हणतो, उठता बसता जिची माफी मागायला लावतो ती दुसरी तिसरी कोणी नाही आहे, पूजा आहे. असेल असेल, मला सुद्धा असंच वाटतं कधी कधी. वाटायचं काय त्यात, लक्ष्मीच आहे ती. हो ना, मग त्या लक्ष्मीचे आक्रोश आम्हाला आयुष्यभर या घरात भोवणार असतील तर आम्हाला यापुढे या घरात राहता येणार नाही. काय हो काय रे महेश? त्याचंही तेच म्हणणं आहे. मी काय म्हणते, पूजाला परत घरी आण ना, नाहीतर आम्हाला आमचा हिस्सा द्या, आम्ही वेगळं राहतो. काय रे महेश?
मग त्यापेक्षा पूजालाच घरी आण ना, सगळेच प्रश्न मिटतील. आणा काय आणा, गप्पा बसा. माझ्या शैलामुळं माझ्या महेशचं सगळं चांगलं झालं. आता राकेशचं काय? शालेक शालेक, राकेश भाऊंची काळजी करू नका, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार. आधी मायेची कृपा आहे. चंदू गप्पा जरा मध्ये बोलू नकोस. ठीक आहे, बसतो गप्प, जातो मी तळीपार आपलं घर सोडून. कोण मखानी शेठ बोलतोयस ना? अरे एक बार बोला ना, फोन करणे का नाही? फोन मखान्या, हळू बोल, कांता भाई बोलतोय. हा भाई, भाई नमस्कार भाई. भाई कहा हो आप? चंद्रावर आहे. मला सगळं स्पष्ट दिसत आहे. घापूस घापूस. हा भाई. आणि एका इंजिनियरचा नंबर लिहून घे. बोलो भाई. राकेश माने नाव आहे त्याचं. 8275011124 त्याला तुझा कॉन्ट्रॅक्टर नेम. हा भाई. सध्या त्याच्याकडे भांडवल नाहीये, ते भांडवल तू द्यायचं. हा भाई. मी तुला फोन केला हे कोणालाही कळता कामा नये, त्या राकेश मानेला सुद्धा नाही. आता माहिती ना तुला किती लोकांना ढगात पाठवलंय. हा भाई. भाई राकेश भाऊ, आता तुमची इच्छा पूर्ण होणार. चला चंदू भाऊ, आता तरी चंद्रावर उतरा. बंद करा पाणी. चंदू चंदू. हा अरे राकेश, चंदू एवढ्या मोठ्या मोठ्याने चंदूला हाका मारतोय, काय झालंय काय? चंदू आधी मला सांग, तुला बक्षीस काय देऊ? बक्षीस नाही ते राहू द्या, ते नंतर मी घेणारच आहे. पण एवढं खुश व्हायला झालंय काय? अरे तुझं म्हणणं खरं ठरलं, त्या मखानी बिल्डरनी मला कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि सुरुवातीचं भांडवल सुद्धा तोच देणार आहे. काय सांगतोयस काय? सॉलिड सॉलिड सॉलिड. हे म्हणजे असं झालं, अंधार मागतो एक डोळा आणि ते होतो रॉकेट लॉन्चर. काय म्हणालास? तुम्ही नक्की दारू सोडली ना हो? अगदी नक्की. हा म्हणजे आता तुला पूजाच्या माहेर राहून पैशाची अपेक्षा करण्याची गरज नाही, है ना? अजिबात नाही. मग उद्याच्या उद्या पूजाला घेऊन ये. हो उद्याच जातो. कोण जावई बापू? येऊ देत बंधू, तुम्ही आज जा. मी येऊ आत. आई नमस्कार करतो. बाबा पोचला. तुम्ही तुम्ही बसा, मी पाणी आणते. पूजा पूजा कुठे आहे बाबा? आणखी कुठे असणार, आहे आत. मी मी पूजाला घेऊन जायला आलोय बाबा, माफ करा बाबा. आई वहिनी मी आम्ही सगळ्यांनीच असं जाऊ द्या. मी मी पोसीन माझ्या पोरीला माझ्या जीवात जीव असेपर्यंत. आई तुम्ही तरी समजून घ्या प्लीज, मी खरंच पूजाला घेऊन जायला आलोय, माझी बाकी खरंच काही अपेक्षा नाहीये. इंदुमती आल्या वाटेने परत जायला सांगताना हा जळला पोरीचा आता आता अख्खी जळून देणार नाही मी तिला. बाबा विश्वास ठेवा माझ्यावर, पुन्हा असं कधीही होणार नाही. मी मी वचन देतो तुम्हाला, मी पूजाला पाठवणार नाही.
बाबा माणसाच्या हातून चुका होत नाहीत का? माझ्या हातून चूक झाली मला मान्य आहे, पण ती ती सुधारण्याची एक तरी संधी मला द्या प्लीज. मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला खरंच, हवं तर मी पाय धरतो तुमचे बाबा, प्लीज मला माफ करा. अहो हे काय करताय? बसा बसा. तुम्ही तुम्ही हे काय बोलताय माझा विश्वासच नाही बसत आहे. बाबा इथून पुढे पूजाच्या डोळ्यात एक जरी अश्रू दिसला ना तुम्हाला, तरी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी मी तयार आहे बाबा. ठीक आहे, पांडुरंगाची हीच इच्छा असेल तर घेऊन जा पोरीला. अहो बाबा तुझ्या घरी आली आहे याचा ना एवढा आनंद झालाय की या आनंदाच्या भरात त्यांनी पेढे आणले. वा छान. एक दोन तीन, चक्क तीन पेढे आणलेत काकांनी आज. तोलून आणले 100 ग्रॅम. शाबास वरवंटे, चक्क तीन पेढे. अहो फारच उधळपट्टी केलीत तुम्ही. बाबा काय ना, पूजा काही आडेवेडे न घेता त्यांना चहा करून आणून देते ना, म्हणून आणले ते पेढे. असं होय बरोबर. ही दोघं आहेत कुठं? येतील. राकेश आता मोठा बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर झालाय, नवीन ऑफिस घेतलंय, ती जागा दाखवायला घेऊन गेलाय बायकोला. वड्या घ्या, गरमागरम वड्या बनवल्या. गरम गरम बनवल्यात मी. घ्या तुम्ही, घ्या. तू खाल्ल्यास का? छे काहीतरीच काय, आमच्या किचनच्या खिडकीतून कावळा आला होता, त्याच्या समोर एक वडीचा तुकडा ठेवला, कावळ्याने तो खाल्ला, मग झोपला, अजून उठला नाही तो. म्हणून म्हटलं पहिले तुम्हाला मग बाकीच्यांना. घ्या. माने साहेब मी निघालो इथून. हा काय मला प्रयोगशाळेतला उंदीर समजतो? अहो मस्करी केली. बसा बसा बस. काय मस्करी केली? मला जाऊ दे. बसा ना, देन दोन 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 वड्या देन तुम्हाला. चला बसा बसा. काय अरे चंदू, अरे चेष्टा करू नकोस त्यांची, त्यांनी आपल्यासाठी पेढे आणले. पेढे? हे बघ चंदू, वरवंट्यांच्याशी चेष्टा करू नकोस. हा वरवंटे, आम्ही सगळे संध्याकाळी देवीच्या देवळात जाणार आहोत, तुम्ही पण यायचं हा, आणि रात्री जेवूनच जायचं. मी सगळ्यांसाठी चहा करते, चहा घेऊनच जायचं बरं का वरवंटे? वरवंटे, अहो वरवंटे काय झालं? अरे खरंच बोलल्या का रे माझ्याशी? की मला भास झाला. भास? कसला भास? अरे चहा, जेवण आणि माने वहिनी. बर आहे. अरे नेहमी कडक लक्ष्मीच्या अवतारातली बाई इतकी मऊ. वरवंटे अहो या घरात आता खूप बदल झालाय. पांडुरंग पांडुरंग. अजून बदल व्हायला हवा. हे शिल्पा स्वतःच्या पायावर उभी राहायला हवी. अहो माने साहेब, मी घर विकतोय, 20-1 लाख रुपये नक्की येतील. त्या पैशातून तुम्ही शिल्पाला स्वीडनला न्या, उपचार करा तिच्यावर. मी काय एकटाची, राहीन कुठे भाड्यात, पण तू बरी व्हायला हवीस. हो वरवंटे साहेब मला माफ कराव. अरे कंजूस कंजूस म्हणून खूप चिडवलं तुम्हाला, फारच त्रास दिला ना. नाही रे, तुम्ही तर तेव्हापेक्षाही उदार राहतो. अरे मला माफ करा वरवंटे साहेब. वरवंटे काका, तुम्ही एवढं बोललात हेच खूप झालं. पुढच्या महिन्यात मीच घेऊन जाणार आहे शिल्पाला स्वीडनला तिच्या उपचारांसाठी. आणि एकदा शिल्पा बरी झाली की तन्वी बरोबर तिच्याही लग्नाचा भार उडवून टाकू. पैशांची काही चिंता नको. शाबास. बघा जमेल तसं, नाहीतर हॉटेल विकायचं म्हणत होत. हा त्याची काहीच गरज नाहीये, मामा पहलवाने होणार नको म्हटलाय. आणि लग्न सुद्धा आम्ही रजिस्टर करणार आहोत. का? जर खर्च कमी केला तर पुढे संसारात उपयोगी पडेल ना रक्कम ती. अरे वा, निदान या दिवशी तरी डोक्यात प्रकाश पडला तुझा. घे पेढा, घे एकच आहे. हा पेढा मी आणलाय. थँक्यू. चहा. अरे मला सांगायचं, मी आणला असता. अरे वा चहा. हा मग दे. ये आई. असं काय? अरे वरवंटे काका नमस्कार. नमस्कार करते. आयुष्यमान भव.
माने साहेब वहिनी आता घर पूर्ण झालं. बरवंटे हा चंदू घरात देवदूता सारखा उतरला आणि घरातली सगळी दुःख नाहीशी झाली. माझी कृपा. आवाजाला काय झालं तुझ्या? बसलाय. असं कसं बसला? असं अचानक? हो चला चला आत्मा लोक देऊ जात. चला चला. अरे चला चला. अरे चला आज सगळ्यांना जेवायला मी वाढणार आहे. चंदू तू पण बैस, तुला पण मीच वाढणार आहे. मी तुमच्या जागेवर बसू. बैस. हा बसतो. आता कसा चांगल्या मुलासारखा बसलास? बैस आणते मी जेवण. भाई 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 काय कसं वाटतंय ना भाई साहेब वाढतायत आणि आपण नोकर माणूस बसून खातोय बरं दिसत नाही ना. महेश 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 थांब ग जरा. अरे उठ ना. अगं थांब डोळा लागला. डोळा लागला मी सांगते ते खूप महत्वाचं आहे. नंतर नंतर. अरे अरे उठ ना. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. मी जे काय पाहिलं ना ते काय बोल ना ग. अरे पूजा चांगली बाई नाहीये. कोण आपली पूजा? हो. काय केलं तिने? जेवणाच्या ताटावर बसून चंदूला वेगवेगळे इशारे करत होती आणि आता तर किचन मध्ये चक्क हात पकडला तिने त्याचा. भाई तू नोकर? पूजा तू इथे कसा आलीस? प्लीज प्लीज माझ्या आधी प्रश्नाचं उत्तर दे. इकडे काय ते? अग आता काय सांगू हिला? नकळत ग झालंय सगळं. पण का? अरे भाई चुटकी सरशी हवं ते करून घेणारा तू आणि आज या घरात धुणी भांडी. कारणच तसं आहे. आधी तू तू जा इथून. प्लीज जा. आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो देतो. हे बघ तू उद्या देवळात जाणारस ना? देवळात जा. मी तिथे तो सगळं सविस्तर सांगतो. पण तू जा. अगं कोणी पाहिलं तर? अरे पाहिलं तर पाहिलं. अरे भाऊच तू माझा. माझं काम मला करू दे. ऐक माझं. तू जा. तू ऐक माझं. मी करते. तू आधी आधी जा. तू तू आधी जा. काय सांगतेस? हो मग त्यावर चंदूची काय रिएक्शन? काही नाही. तो ओके ओके म्हणत भांडी घासत राहिला होता. अच्छा अच्छा अच्छा. ते काय झालं असताना माहिती आहे? ते आईने असायला जेवायला वाटलं ना त्यामुळे ती म्हणाली असेल आजचा दिवस भांडी घासू नको. नाही नाही पण हात कसा पकडला तिने? अग त्याला आग्रह असं म्हणतात. असं काय करतेस तू? भलते सलते तर्क काढू नकोस. चल आता झोप बघू. चेंज कर कपडे. मलाही झोप काढू दे जरा. पण जा ना. असं नाही. मी एकटा नाही पिणार. आपण दोघांनी मिळून प्यायचं. आधी तुम्ही प्या. प्या? पी म्हण ना. म्हण ना. काहीतरीच काय? पी. बर पी. आता तू पी. असं नाही. क्लास माझ्या हातात. पूजा तू देवी आहेस माझी देवी. खरंच जिचा छळ केला तिची क्षमा मागितली म्हणून पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्टर म्हणून उभं राहण्याची संधी मिळाली मला. जुनं सगळं विसरून जाशील ना? मी कधीच विसरले. आता तुम्ही पण विसरा. आता कोणाचा फोन आहे? गण्या? काय रे गण्या? हॅलो भाई. एवढ्या रात्री फोन करतोयस? हो भाई मी इथे आलोय. कुठे? इथे बंगल्यात. इथे एक काम कर तू तिथेच थांब. मी आलो आलो. हो थांब थांब. भाई तू इथे कशाला आलास? भाई प्रॉब्लेम झाला एक. काय केलंस? इस्लामपूरला खाटकाकडे गेलो होतो मटण आणायला.
तो हरामखोर साला एका बाईशी लगट करत होता, समजावायला गेलो तर सुरा घेऊन धावला अंगावर, आपली सटकली संपवलं साल्याला. भाई काय सोय वगैरे काय? सोडलंय सगळं. सिगरेट? नाही रे बाबा, सोडलंय सगळं. अजय सुटलं. काय सांगतोस काय भाई? अरे आपण पण या घरात धडा शिकवायला आलो होतो. ती माझी बहिणीनं मानलेली पूजा, तिचं सासर आहे. अच्छा. तिच्यासाठी आलो इथे. तिचा नवरा राकेश, दीर महेश, एक एक करून सगळ्यांना मदत केली, करतोय सुधारण्यासाठी. सुधारले का? सुधारले, सुधारवलं. हा पण कोणाला टच नाही केला. ऐक, हे घे भाई. ठेव भाई, ठेव. जा राहू दे ना भाई. चल चल पण येतो. पूजा, हे बघ बघ, तुला मी सविस्तर सगळं सांगेन पण इथे नाही. हे बघ, मंदिरात भेटूया आपण सगळे 5 वाजता, ओके? मग मी सांगेन. भाई तू माझ्यासाठी नोकर म्हणून इथे आलास. पूजा, पूजा. नाही भाई, नाही. पण हे बघ पूजा, तू सांगतो काळजी करू नको. काय ना, हे बघ सला दीड दंबडीचा नोकर तू आणि माझ्या बायकोला मिठी मारतोस आणि तू पण अक्कल नाही. सला तुझी हिमूल कशी झाली? अरे काय झालं? अरे आई, हे बघ, अरे काय झालं? दोन दोन मोबाईल आहे त्याच्याकडे. दोन दोन मोबाईल. अरे अरे काय, दोन दोन मोबाईल. अरे काय मारताय का त्याला? ए थांबा रे, मारू नका. चंदू काय झालं? अरे सांग ना काय झालं. अरे बोल. तू थांब का जरा. दादा आतमध्ये याची बॅग असेल, त्यात बघ नक्की काहीतरी सापडेल आपल्याला. अजून काय? अरे बॅग कशाला? अरे अरे नको मारू. थांब थांब थांब, बॅग आणले. बघ बघ हे बघ, एवढे पैसे. हे बघ काय चंदू, एवढे पैसे काय रे? आई तुला सांगतो, हा साधा चोर नाहीये, हा दरोडे खोर आहे. नाही तो तो चोरीचा नाही, माझे आहेत ते. तुझे पैसे? तुझे? तुझ्याकडे कुठून आले एवढे पैसे? अगं मी सांगतो नाही, एक नंबरचा नीच माणूस आहे हा. याची आणि या पूजाची भानगड आहे खूप जुनी, म्हणून तर आपल्या घरात घुसला ना नोकर बनून. तसं नाही. पूजाला विचार का मारतायत ते. प्लीज मी सांगते ना, पूजा वहिनीचा मानलेला भाऊ आहे हा. कुप्रसिद्ध गुंड कांताभाई, त्याचे किती उपकार आहेत आपल्यावर माहितीये महेश दादा. तुझा फॅक्टरीतला प्रॉब्लेम सॉल्व झाला ना, तो या चंदूमुळे. राकेश दादा, तुझी कार याच्याच एका फोनमुळे परत आली आहे. हरवली नव्हती ती, जुगारासाठी विकली होती याने. हो ना राकेश दादा, हो ना. तन्वीच्या हार्दिक बरोबर जो मामा पहलवान आला होता, त्याचा चेहरा नीट आठवून बघा. आठवला? हाच होता तो आपला चंदू. आई, पाऊण करोडचं भांडवल देऊन पखाणी बिल्डरने या राकेशला कॉन्ट्रॅक्टर बनवलं, ते पण चंदूमुळेच. चंदू बनून आपल्या सगळ्यांची सेवा केली, नोकर बनून राहिला, मला माझ्या पायावर उभं केलं. आणि आज आज
चंदू सॉरी, माफ कर मला. आई एम सॉरी चंदू, मला माफ कर. पोलीस आले वाटत. चला, माझी निघायची वेळ झाली. थांब, तू आता कुठेही जायचं नाहीस, तू इथेच थांबायचंस. आम्ही बघतो सगळे बाहेर जाऊन काय ते. चला सगळे बाहेर. इन्स्पेक्टर साहेब, हा सगळा गैरसमजुतीचा मामला आहे आणि या म्हातारीचा सगळा धांदरटपणा. काय झालं, चोर कुठे आहे? अहो, चोर या घरात येईलच कशाला. चोर इकडे इन्स्पेक्टर साहेब. अरे अरे चंदू, काय करतोयस हे? घ्या माझ्याकडचं पिस्तूल. या घरात माणसं आलोय आपण, तरी पण आधीच्या पापाचं प्रायश्चित्त भोगायलाच हवं ना. पूजा, काळजी घे स्वतःची, काळजी घ्या माझ्या बहिणीची. हा, आणि तुम्ही पण प्रत्येकाने काळजी घ्या आपापल्या आया बहिणींची. काय